मला आपणास एक सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की उद्या 29 ऑगस्ट 2019 रोजी आपण सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या बावधान कॅम्पसमध्ये जॉब फेअरचे आयोजन केलेलं आहे. याच्यामागे मूळ उद्देश असा आहे की मुलांना आज डिप्लोमा किंवा डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांना, पर्टिक्युलरली ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा काही अकॅडमिकली ओव्हरऑल रेटिंग कमी असलेल्या विद्यार्थ्यांना जॉब मिळतोच असं नाही. आणि अशा ह्या मंदीच्या परिस्थितीत आपण जे एक जॉब फेअरचं आयोजन केलेलं आहे, या जॉब फेअरकरता साधारण 50 कंपन्या ज्या बावधान पुणे कॅम्पसमध्ये येणार आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने इन्फोसिस, विप्रो, रिलायन्स, NIIT अशा विविध IT नंतर FMCG आणि मल्टीनॅशनल कंपनी, एज्युकेशन सेक्टर, हॉस्पिटॅलिटी सेक्टर या सर्व क्षेत्रातील कंपन्या येणार आहेत. यामध्ये ITI, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, इंजिनियर्स ह्या सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांना जॉबच्या सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहेत. याकरता सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवरती www.suryadatta.org याच्यावर आपण फॉर्म आणि रजिस्ट्रेशन प्रोसेसचं आयोजन केलेलं आहे. मुलांनी, सर्व इच्छुकांनी, ज्यांना फ्रेशर्सपासून ते 3 वर्ष एक्सपिरियन्स आणि मॅक्झिमम वय 28 ते 29 वयापर्यंत असणाऱ्या पदवीधरांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा. ह्यामध्ये आपण 8 ते 10 बायोडाटा आपले आणि फोटोग्राफ कॅरी करायचे आहे, जेणेकरून आपल्याला जे सुटेबल कंपनी असेल त्या कंपनीच्या इंटरव्ह्यूकरता आपण प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकाल. सकाळी 8 वाजताच हे जॉब फेअर सुरू होणार आहे संस्थेच्या प्रांगणामध्ये आणि ते साधारण दुपारी 4 ते 5 वाजेपर्यंत संध्याकाळी चालणार आहे. ह्यामध्ये आम्ही सांगली, सातारा, कोल्हापूर इथे झालेल्या रिसेंटली आत्ता जो मोठा पूर आलेला होता आणि त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, म्हणून आपण खास करून सांगली, सातारा, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांना याची रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ करत आहोत. तसेच त्यांच्या इथे आल्यानंतर आज जर ते रात्री आले किंवा उद्या सकाळी आले तर त्यांची राहण्याची व खाण्यापिण्याची देखील सोय आपण पूर्ण करणार आहोत. त्यांना कुठलाही खर्च इथे या जॉब फेअरमध्ये इंटरव्ह्यू देण्याकरता किंवा प्रोसेस पूर्ण करण्याकरता लागणार नाही आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी, पर्टिक्युलरली सांगली, सातारा, कोल्हापूरच्या ज्यांना अत्यंत गरज आहे अशा विद्यार्थ्यांनी खास करून पुण्याला यावं. जर आपण उद्या सकाळी येणार असाल तर 12-1 वाजेपर्यंत पोहोचला तरी चालेल. आम्ही सर्व कंपन्यांशी बोलून ॲज अ स्पेशल केस तुम्हाला 12-1 वाजता देखील अकोमोडेट करण्याची सोय केलेली आहे. तरी आपण या सर्व जॉब फेअर, सर्वांनी आपण जॉब फेअरचा लाभ घ्यावा आणि प्रिपेरेशन करून यावं. कुठल्या कंपनी येणार आहे त्याची सर्व लिस्ट वेबसाईटवरती अवेलेबल आहेत आणि त्याच्यामध्ये कुठले पोझिशन्स अवेलेबल आहेत, किती पोझिशन्स अवेलेबल, साधारण 2 ते 3 हजार पोझिशन्स अवेलेबल आहेत. आणि या प्रोसेसमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट ऑन द स्पॉट काही ठिकाणी जॉब लेटर मिळणार आहे, काहींना सेकंड राऊंड ऑफ इंटरव्ह्यू करता मेन कंपनीच्या कॅम्पसमध्ये बोलवलं जाणार आहे. माझी पुन्हा एकदा नम्र विनंती की आपण याचा जरूर ह्या संधीचा फायदा घ्यावा. आपल्याला कुठे काही जरी अडचण असेल, काही क्वेरी असेल तर आपण आमच्या कॉलेजशी संपर्क साधा.